ओ दादा ड्राइवर काय व्हिडिओ करतो म्हणजे काय आम्ही जर बोलत असलो आयडी वगैरे विचारत असलो किंवा आपलं लक्ष नसलं तर ते स्वतःहून व्हिडिओ वगैरे काढतात. मग ड्रायव्हर काय असं करतात, फोटो वगैरे काढतात. ड्रायव्हर पण असं काय करतात. तो व्हिडिओ मुनी तुला कसा काढायचा तर त्याला कसं रोखणार आपण? आता त्याला व्हिडिओ काढू नका. आपण कसं म्हणणार? तुम्ही आपलं चांगलं सांगा की आपलं होतं ना सगळं. हे नका करू, आयडेंटिटी कार्ड दाखवा तरच सोडणार. मी तुमच्या पाठीमागे उभं राहीन. मग असं जर एखाद्याने जर दिगाणा घातला ना, मग मी तुमच्या बाजूने, मग त्याला बघेन मी. काय केलं? कोण पण गाडी होती, पाहुणे होते, त्यांचं नाव सांगितलं. पाहुणे होते, MH 12 गाडी होती. काय सांगून त्यांनी मुलाला मारलं? नाही, त्यांनी तुम्हाला सांगितलं ना उतुरची गाडी म्हणून. उतुरची नाही सांगितलं, उतुरचे होते डुमरे, तुम्हाला उतुरचे होते ते. शिक्षक शिक्षक डायरेक्ट कसे करतील? अरे त्या गाडीत स्थानिक म्हणून जगत होतो. उतुरचे उतुरचे होते शिक्षक आहे. सख्खे मिळून राहिले आता संघर्ष झाला आणि कुणी मारलं पण समजू तरी. त्यांनी पण घेतलं पाहिजे, तुम्ही पण घेतलं पाहिजे. ले स्थानिक कार्यकर्ता कळा ना, तोडून द्यायचं नाही ते 2 लाख हे भांडणाला जागा आहे. ठीक आहे, पण आयडी जर माहित ना. आयडेंटिटीचे बोर्ड लावायला सोडून द्यायचे ना. जुन्ना तालुक्यातील आधार कार्ड आणि तुम्ही कशाला तिथं भांडणं करता, त्यांना अडवता, त्यांचे फोन मारा. मी खासदार सांगायचो नाही, भांडणाचा विषय नाही सर. विषय काय होता दुसऱ्याची म्हणजे समजून घ्या, बाहेरची गाडी आली. हा प्रॉपरचा माणूस येतो, माझे नातेवाईक, माझे पाहुणे, लोक काही लोक असे वाद घालत आहेत. मी बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, आयडेंटिटी कार्ड बघायचं आणि लोकांना सोडायचं. आयडी दाखवायला सुद्धा लोक तयार नाही. आता काही लोक असे, काही लोक दाखवतात, असं नाही की प्रत्येक लोक दाखवत नाही. 80% लोक दाखवतात, त्याच्यातले 20% लोक असे असतात नाही माझ्याकडे काय करायचं सांग. बरं ठीक आहे, तेवढ्या पुरतं मी लोकांशी आता आहे ना, त्यांचे काय सांगायचं मी ते आता न्यूज चॅनल मार्फत आवाहन करणार आहे. बरोबर. हा फक्त जुन्नर तालुक्यातला आयडी असताना पण तिथं वाद होतो, त्या लोकांना सोडलं जात नाही अशी मला वारंवार तक्रार येते. मी इंटरव्ह्यून केल्यानंतर ते आमच्या पोरांना जर ते पाठवलं तर मग ते कळतं आयडी आहे किंवा सोडलं नाही. ते म्हणतात नाही 8 किलोमीटरमध्येच आहे, 10 किलोमीटरमध्येच आहे, असं तिथे कारणं दिली जातात. तुमचा रूल जरी असला ना 8-10 किलोमीटरचा, तरी आधीपासूनचा इथला असा फॉर्म्युला आहे. जुन्नर तालुक्यातल्या लोकांचा टोल घ्यायचा नाही. आता मी इथं आलो आहे, बरं मला इथं यायला लावलं तुम्ही. तुम्हाला 4 वेळा फोन करून सांगितलं, समजत नाही का? मी सकाळी 9:15 निघालो प्रसाद भवनचा. मला 12:05 निघून आला, तेव्हा मी नगरच्या पुढे पासून गेलो. हा नाही तर मी तिथे थांबलो असतो, आजचं कॅन्सल करून. कारण दुसरीकडे एक टेंडर निघाले, त्याच्या नंतर बाहेर निघालो. नाही तर मी थांबलो असतो. आणि ते आमच्या पोरांना पगार किती आहे दादा? पोरांना 10,000 रुपये. बच्चा एक किती म्हणजे किती म्हणजे 45 तर लोकल आहे सर. हा 47 लोकल आहे. आणि माझा ऑफिस डॉक्टर कंपनीचा स्टाफ भरून एवढ्याची गरज आहे. सगळे मुलं इथे स्थानिक लोक लोक ओळखतात. आता रोजच्या ज्या गाड्या आहेत पिकअप पिकअप भोतूर मार्केटला जातात, जे करतात काही MH 04 गाड्या त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे, ते लोकल गाड्या आहेत. ते लोकल गाड्या पळणार आहेत, रोजच्या गाड्या आहेत. इथल्या लोकांना माहिती आहेत ना, इथल्या स्थानिक कोणाला काय होतं सर माहिती आहे का? 80% गाड्या बाहेरच्या आहेत. बरोबर.
नहीं नातेवाईकाची गाडी नाही, त्या गाडी जुन्नर तालुक्यातलं रहिवासी असून आयडेंटिटी कार्ड वाला तरच सोडा तो माझं दुसरे. हा बरेचशे लोक कसे येत नाहीत गाडी घेऊन आलो मी यांना करत आहे बरोबर. हा दुंगरवाडीचा किंवा उतरचा एक माणूस येतो मागे गाडी घेऊन येतो. ठीक आहे, ठराविक लोक करणार आहे आणि असे एवढ्या लोकांसाठी इथले आमच्या तालुक्यातले काही लोक करणार काय 65 रुपयासाठी इकडे येणार आहे का. हॅलो, काही पण ते काही कारण होऊ शकत नाही. हे कारण जरी एखादा करायला गेला तर त्यातला एखादा दुसरा असेल, पण सर्रास असे काही कोण करणार नाही. प्रत्येक जण नाही कोणार ऐकायला. बरं ठीक, नाही नाही हे बघा, तुम्हाला मदत करण्यासाठी येणार मी. तुम्हाला एक पर्यंत तरी एक सर्व एक देतो, हे आमच्याच मुलांमधला एखादा देतो, तो तुम्हाला चांगलं गाईड करेल. पण माझ्याकडे तक्रार अशा आल्यात, मी तर का आलो आहे की स्थानिक माणसं होती, त्यांची आयडेंटी कार्ड होती, तरी त्यांना सोडलं गेलं आणि असे वारंवार तक्रार माझ्याकडे पण नाही आले. पोलिसांकडे आल्यात, आमच्या इथे जिल्हा परिषद सदस्याकडे आल्यात, आमचे सभापती त्याच्याकडे आल्यात, हे सगळ्या गोष्टी आले. थोडंसं कॉपरेट करूनच तुम्हाला करायला लागणार. हां बोल. हां ठीक. Thank you.